वंचित बहुजन आघाडीतर्फे वीज दरवाढ तसेच महागाई संदर्भात पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंवर GST लावण्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे. तसेच पुस्तकांवर सुद्धा GST लावण्यात आल्याने पुस्तकांवरील GST रद्द करावी अशी मागणी यावेळी सुद्धा करण्यात आली आहे. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीतर्फे जो मोर्चा काढण्यात येत आहे तो एक तर महागाई विरोधात आहे. हे तुम्ही पहिलेच पेट्रोल डिझेल आणि गॅस वाढवून ठेवलं. त्याच्यानंतर काही वस्तू अशा होत्या का ज्या जीवनावश्यक वस्तू आहे, जसा आटा झाला, दूध झालं, दही झालं, याच्यावर पहिले टॅक्स नव्हता. परंतु आता तुम्ही पुन्हा त्याच्यावर 5% GST लावली. त्याच्यामुळे लोकांचं जगणं मुश्किल झालं आहे. आणि तुम्ही अशा प्रकारे लोकांना मारणार आहे का बा? हां, असे जसे भाव वाढवून लोकांना उपाशी ठेवून, हां, तर हा GST जो त्यांनी वाढवला आहे आता तो त्वरित रद्द करण्यात यावा. नाही आहे त्याला तो त्वरित रद्द करण्यात यावा यासाठी आणि आपण हे असणं आजचं आंदोलन करत आहोत. आणि हे आंदोलन फक्त वर्ध्यापुरतं नाही आहे, ते हे राज्यव्यापी आंदोलन आहे. प्रत्येक राज्यामध्ये, महाराष्ट्रातच नाही आहे तर सर्व राज्यामध्ये हे आंदोलन होत आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण हे लोक जे झालं आहे. तसंच वर्धा जिल्ह्यामध्ये अतिशय पाऊस पडल्यामुळे काय झालं की शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली, कामगारांना काम नाही. म्हणून आपलं असं मागणी आहे का वर्धा जिल्ह्याला तुम्ही ओला दुष्काळग्रस्त जिल्हा जाहीर करा, अशी आपली दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी म्हणजे आम्ही जे करमुक्त जे पदार्थ होते, जसं तुम्ही पाहता की पहिले एज्युकेशनवर, पुस्तकावर टॅक्स नव्हता, परंतु आता GST पुस्तकावरही लावण्यात आला. म्हणजे तुम्ही मुलांना शिकूही नाही देणार का बा? म्हणजे तुम्हाला अनपढ पाहिजे, शिकलेले लोक नाही पाहिजे, कारण शिकलेले लोक प्रश्न निर्माण करतात. आणि म्हणून त्यांचं आई शिक्षण तुम्ही महाग करून टाकलं तर तो पुस्तकावरचा GST रद्द करण्यात यावा. आणि पुस्तकं मी तर म्हणतो की विनामूल्यच मिळायला पाहिजे, परंतु विनामूल्य जर तुमच्या शक्य नसेल तर कमीत कमी पहिले जेवढे याच्यात होते बा तेवढे याच्यात तरी ते मिळायला पाहिजे. अशा या काही मागण्यांसाठी आम्ही आज वंचित बहुजन आघाडीतर्फे कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आहोत. दिलीप पाटील तालुका अध्यक्ष, यापुढे जर आपल्या मागण्या झाल्या नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छोडू. यासाठी सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि गोरगरिबाचे प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यात पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे की जे गॅस वाढलेले आहे, गॅस सिलेंडर बायांचं जे स्वयंपाकाचं जे गॅस सिलेंडर खूप वाढलेलं आहे, पेट्रोल वाढलेलं आहे, आणि जे घरकुलांचे पट्टे आहे, जे लोक घरकुलं आपण वंचित, ज्यांची घरं आता वाहून गेलेले आहे, त्यांना बी घरकुलं मिळाले पाहिजे. यांना जर आम्ही या 8-10 दिवसात घरकुल मंजूर नाही झाले किंवा नाही मिळाले, पुन्हा हा जो भाव कमी नाही झाला धान्याचा, तर आम्ही तीव्र आंदोलन करू वंचित बहुजन आघाडीतर्फे, अशी आमची विनंती आहे सरकारला. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.